नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश कोचे आपले हार्दिक स्वागत करतोय। मित्रो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आवळा पूजन म्हणजे आवळा नवमी किंवा आवळा भोजन याविषयी माहिती जाणून घेऊया। मित्रो, आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्या खाली भोजन करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती। या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभु विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली। परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे। तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात। तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेलपत्र महादेवाला। तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली। पूजेमुळे शंकर पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले। तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जीव घातले, नंतर स्वतः भोजन ग्रहण केले। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती आणि तेव्हापासून आवळा पूजन म्हणजेच आवळा भोजन परंपरा सुरू झाली आहे। याला अक्षय नवमी देखील म्हणतात। आवळा झाडाला श्रीफळयुक्त अर्घ्य देऊन झाडाखाली श्री विष्णूची यथासंग पूजा करतात। झाडाच्या चारही बाजूला तुपाचे दिवे लावतात, आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात। पूजा अर्चना केल्यानंतर खीर पुरी भाजी आणि मिठाईचा नैवेद्य देखील दाखवला जातो। आवळ्यासंबंधी श्लोक किंवा गाणी म्हणून सर्वजण जेवणांचा आस्वाद घेतात। या सोहळ्याला आवळी भोजन सुद्धा म्हणतात। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यावर झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे। कार्तिक महिन्यात रोज आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास ती व्यक्ती विष्णू व शिवाला प्रिय होते। आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी मान्यता आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पूजन करतात। कार्तिक महिन्यात या झाडाखाली दामोदर आणि राधेची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतात। आवळ्याच्या झाडात देवांचे वास्तव्य असल्यामुळे मंदिराच्या घराच्या आवारात आवळ्याचे झाड लावतात। या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे अशी समजूत आहे। त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे। हे झाड लावणारा आणि वाढवणारा व्यक्ती पुनर्जन्मातून मुक्त होतो असेही मानतात। हेमंत ऋतूत ऋतुबदलाचा व ऋतुमानाचा अधिकाधिक फायदा घेता यावा या दृष्टीने आवळ्याच्या झाडाची पूजा आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसणे, तेथे भोजन करणे असे संस्कार भारतीय परंपरेत असलेले दिसते। आवळी पूजनाबरोबरच आवळा झाडाच्या परिसरात काही वेळ घालवणे, भोजन करणे, खेळ खेळणे यामुळे आवळीच्या झाडाभोवती असलेले वातावरण व त्यातून बाहेर पडणारी तरंग शक्ती यांचा लाभ घेण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाचे वर्षभर संवर्धन केले जाते। आवळ्याचे रसायन म्हणून असलेले महात्म्य सर्वांच्या कायम लक्षात राहावे हाही आवळी पूजनाचा हेतू आहे। आवळा हे फळ दुर्लक्षित जाऊ नये या हेतूने व आवळ्याच्या फळात व वृक्षात असलेल्या जाणीवेशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने योजलेले असते आवळी भोजन व आवळी पूजन। पुराणात उल्लेखित असल्याप्रमाणे आवळी भोजन करताना जेवताना ताटात आवळ्याचे पान पडल्याने भाग्य उजळते, हे मंगल कार्य घडण्याचा संकेत समजावा, याने येणाऱ्या वर्ष आरोग्य दृष्ट्या उत्तम जाईल असे मानले गेले आहे। चरक संहिता यातही उल्लेख आहे की अक्षय नवमीला महर्षी चवन यांनी आवळा खाल्ला होता, ज्यामुळे त्यांना पुन्हा यौवन प्राप्त झाले होते। म्हणून आपणही आवळ्याचे सेवन करून आणि हे उपाय करून नवयौवन प्राप्त करू शकता।
पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी ते पौर्णिमा पर्यंत प्रभू विष्णू आवळ्याच्या झाडावर निवास करतात। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते। इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा आवळा नवमीला केलेले दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरते। वास्तुदोष निवारण करण्यासाठी घराजवळ केंद्राजवळ किमान एक आवळ्याचे झाड लावावे। आवळ्याच्या फळात असणाऱ्या पित्तनाशक, उष्णता शामक, तारुण्यवर्धक, केशवर्धक गुणधर्मामुळे याला विशेष महत्व आहे। नक्षत्रवनात आवळा हे भरणी नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे। आजच्या आवळी पूजनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक आवळ्याचे रोप लावून त्याचे जतन करूया आणि संवर्धनही करूया। तर मित्रहो, ही होती आजच्या व्हिडिओतील आवळा पूजन आणि आवळा महात्म्याची माहिती। या व्हिडिओत सध्या तरी इतकेच। अशाच उद्बोधक, मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आध्यात्मिक विषयावरील पुढील व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।